घरगुती गणेशोत्सवासाठी मुंबई महानगरपालिकेने कडक निर्बंध लागू केले आहेत. यंदा 19 सप्टेंबर पासून गणेशोत्सवास सुरुवात होते. या निमित्ताने गणपतीच्या मूर्ती बनवण्याचे काम जोरात सुरू झाले आहे. परंतु मुंबई महानगरपालिकेत मूर्तीकारांसाठी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. दरवर्षी गणेशोत्सवादरम्यान पीओपीचा मुद्दा हा काही नवीन विषय नाहीये. मूर्तिकारे गणेशोत्सवासाठी 7 ते 8 महिने अगोदरपासूनच गणपतीच्या मूर्ती बनवण्याचे काम सुरू करतात. मागे गणपती संपल्यानंतर मूर्तिकार गणेशोत्सवाच्या तयारीला लागतात. सध्याच्या वाढत्या महागाईत सर्वच गणेश भक्तांना शाडूच्या मातीच्या मूर्ती आणणे हे परवडणारे नसते. अशात अनेक जण पीओपी पासून तयार केलेल्या मूर्ती घेण्यात समाधान मानतात. परंतु नेहमीप्रमाणे यंदाही मुंबई महानगरपालिकेने गणेशोत्सवाच्या तोंडावर घरगुती गणपतीसाठी पीओपीला बंदी घातली आहे. पीओपीमुळे पर्यावरणाची हानी होते आणि या कारणास्तव सर्व घरगुती गणपती हे शाडूच्या मातीचे किंवा पर्यावरण पूरक घटकांपासून बनवलेले असावेत. त्याचबरोबर त्याची उंची जास्तीत जास्त 4 फुटांपर्यंत असावी असा आदेश जारी करण्यात आला आहे. तर अशी आहे नियमावली. घरगुती गणपतीसाठी मूर्तीची उंची 4 फुटांचीच असावी. घरगुती गणेश मूर्तीचे विसर्जन कृत्रिम तलावातच करावे. कमी उंचीच्या सार्वजनिक गणेश मूर्तीचे विसर्जन सुद्धा कृत्रिम तलावातच करावे. मूर्ती पीओपीची असल्यास मूर्तीच्या मागे लाल रंगाचे वर्तुळ करावे. मूर्ती शाडूची असल्यास मूर्तीच्या मागे हिरव्या रंगाचे वर्तुळ करावे. मूर्तीकारांना मंडपासाठी ऑनलाईन अर्ज करणे शक्य आहे. पर्यावरणपूरक मूर्तीबाबत फलक मूर्ती तयार करण्याच्या ठिकाणी हे लावणे हे बंधनकारक असेल.